कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। नेवासा तालुका भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा नेवासा येथे निदर्शन करण्यात निषेध करण्यात आला। कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले असल्याची टीका तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी यावेळी बोलताना केली। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे महाआघाडी सरकार आहे या सरकारकडनं कोरोना निमित्ताने ही परिस्थिती टाळायला पाहिजे होती आणि या परिस्थितीचा आज जनतेला होता असलेला त्रास त्याच्याबद्दल निश्चित व्यक्त करण्यासाठी आज हे राज्यव्यापी आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्रभर होत आहे। नेवासा तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तालुका अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांच्या या सर्वांच्या पुढाकारातनं हे आंदोलन होत आहे। आज या कोरोना परिस्थितीला नियंत्रित करण्यासाठी सरकारला आलेलं अपयश, सरकारचा असलेला नाकर्तेपणा आणि यामध्ये वरपत असलेला शेतकरी, विद्यार्थी, परराज्यात जे असलेले मजूर आहे यांच्याविषयी कोरोनामध्ये घेतलेला चुकीचे निर्णय, विलंबाचे निर्णय आणि यामुळं होत असलेला सर्व स्तरातील लोकांना त्रास याचा निश्चित म्हणून आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या या नेतृत्वाखाली आज राज्यभर भारतीय जनता पार्टीचं हे महाआघाडी सरकारचा निषेध म्हणून हे आंदोलन होत आहे। यावेळी भाजपच्या उपस्थिती कार्यकर्त्यांनी काळे वस्त्र हातात घेऊन व महाविकास आघाडी सरकारच्या निरोधी घोषणा देत हातात फलक घेत निषेध व्यक्त केला। नेवासा येथील एसटी समोरील चौकात झालेल्या निदर्शन व निषेध आंदोलन प्रसंगी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासमवेत भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, इंजिनियर नगरसेवक सुनीलराव वाघ, राजेंद्र मापारी, माजी सरपंच सतीश गायके, सुभाष पवार, मनोज पारखे, स्वप्नील साखरे, निरंजन डहाळे, येळूभाऊ सोनवणे, नगरपंचायतचे भाजप गटनेते नगरसेवक सचिन नागपुरे, राजेंद्र मुथ्था, आदिनाथ पटारे उपस्थित होते। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।